नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व यावर वैचारिक लेखन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न. पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न. पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न. हवा पाणी हे निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक आहे. पाणी आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. मानवी जीवनाला रोज जगण्यासाठी पाण्याची गरज भासते. आपण सर्व कदाचित एका आठवड्यावर अन्नाशिवाय जगू शकू, परंतु पाणी नसल्यास आपण 3 दिवसही जगू शकत नाही. शिवाय आपल्या शरीरात स्वतःच 70% पाणी असते. यामधून आपल्या शरीरास सामान्यपणे कार्य करण्यास मदत होते. आपली दैनंदिन कामे पाण्याशिवाय अपूर्ण आहेत. आपण सकाळी उठल्यापासून आपल्याला पाण्याची गरज भासते. अंघोळ, ब्रश करायला, नाश्ता, जेवण बनवायला पाण्याची गरज भासते. म्हणूनच पाणी मानव शरीरास लागणारी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपण पाण्यासाठी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. फक्त 4 महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे, साठवून ठेवणे आणि मग गरजेनुसार काटकसरीने वापरणे एवढेच आपल्या हाती आहे. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा. पावसाचे पाणी कसे अडवायचे आणि आपल्याकडे कसे वळवायचे याचे अनेक प्रयोग झाले. या प्रयोगाने शेकडो गावातील शेतकऱ्यांना प्रेरित केले. बंधारे बांधणे, चर खोदणे, तळी खोदणे अशी अफाट कामे लोकांनी केली. पाणी मिळवण्याचा एक आदर्श मार्ग लोकांना मिळाला. सध्या वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत, तसेच त्यांचा सांभाळही केला पाहिजे, पण हे होत नाही. झाडांमुळे जमिनीखालचे पाण्याचे झरे वाहते राहतील. जमिनीखालची पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना, नद्यांना बारमाही पाणी राहील, मात्र असे व्यवहारात उतरत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागेल. मग मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरेल. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळी जपा जलसंपत्ती, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व यावर वैचारिक लेखन बघितले. आता वैचारिक लेखन करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा म्हणजे आपल्या गुणांची वाढ होईल ते बघूयात. वैचारिक लेखनाची आकर्षक सुरुवात केल्यास त्यास 2 गुण मिळणार. विषयानुरूप विस्तार व सुसूत्र मांडणी असल्यास 2 गुण देण्यात येतील. भाषाशैली व नाविन्यपूर्ण कल्पना असल्यास त्यास 2 गुण देण्यात येतील. सुयोग्य समारोप म्हणजे शेवट असल्यास त्यास 2 गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व यावरील वैचारिक लेखन कसे वाटले व तुम्हाला अजून कोणत्या विषयावर वैचारिक लेखन हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा, मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा. बाय बाय.